नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांचं नुकतंच निधन झालं. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी खूप प्रभावी काम केलं. त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रयतनं शनिवारी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून शोकसभेचं आयोजन केलं होतं. या शोकसभेस मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, माजी आमदार लक्ष्मण माने, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, सचिव प्राचार्य विठ्ठल शिवणकर, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सह रयत सेवक उपस्थित होते. अवैध बांधकामांबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारनं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे व मंत्रीपदाच्या शपथेचा भंग केलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ बरखास्त करावं आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे शनिवारी मुंबईत केली. राज्यपालांना निवेदन सादर करतेवेळी चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत भाजप प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, प्रदेश सचिव संदीप लेले, ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख आमदार राहुल नार्वेकर, ॲडव्होकेट शहाजी शिंदे, ॲडव्होकेट कुलदीप पवार आणि प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद या वैज्ञानिक उपक्रमाचं आयोजन केलं जातं. रायगड जिल्ह्यातील 3 प्रकल्पांची नुकतीच राष्ट्रीय स्तरावर बालविज्ञान परिषदेत निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेचं आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुजरात सायन्स सिटी मार्फत ऑनलाईन पद्धतीनं केलं जाणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे राज्य समन्वयक विश्वास कोरडे, रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना पवार शिंदे, विज्ञान पर्यवेक्षिका सविता माळी, रीना पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन केलंय. पेण शहरातील विविध ठिकाणची दुकानं फोडून चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात पेण पोलिसांना यश आलंय. त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी 5,300 रुपये रोख व चोरीतील मोबाईल जप्त केलाय. या तिघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लोकांचं भलं करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया असं आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी साई येथे विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केलं. साई येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 35 लाख रुपयांची विकास कामं करण्यात येणार असून या कामांचं आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झालं. मंडळी, या आत्ता उपसरपंचांनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं टॅक्स विषय. आधी सरपंच उपसरपंच ठरवा की आम्ही इथे इंटरव्ह्यून झालेलं चालतो का. कसं आहे, आमची लय एलर्जी आहे लोकांना, आमची तयारी आहे काम करायची. आम्ही चालतो का हे ठरवून घ्या. आम्ही त्याच्याकरता बाजी प्रभू हिंदीमध्ये प्राणाची आहुती देईल. मग कोर्टाची लढाई असो, प्रशासकीय असो, ज्युडिशरी असो किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असो, या सगळ्याची तयारी आमची आहे. आणि मी जबाबदारीने सांगतो, हा तर RCI FTWZ आहे. आणि मी JNPT पोर्टचा 50 कोटी रुपयाचा निधी पुढच्या आठवड्यामध्ये JNPT व्हॅसिनिटीच्या सर्व ग्रामपंचायतींना गेली 15 वर्ष मिळाला नव्हता तो मिळवून देतो. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक ND पाटील यांचं 17 जानेवारीला निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता कामोठे येथील रयतच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अनुशेठ भगत यांच्यासह सर्व पक्ष नेत्यांनी ND पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नवी मुंबई युवती भाजपा जिल्हा अध्यक्ष सुवासिनी नायडू यांनी निर्माण केलेली सन 2022 दिनदर्शिका बेलापूर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते प्रकाशित केली. आगरोळीमधील गौरव बंगला येथे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते सदर दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
यावेळी सुहासिनी नायडू यांच्यासह सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी नगरसेवक सूरज पाटील सह महिला उपस्थित होत्या. उरण शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उरण नगरपालिकेनं बायो मायनिंग प्रकल्प सुरू केलाय. त्याचं उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि पालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आलं. बोरी पाखाडी येथील डम्पिंग ग्राउंडवर सुरू झालेल्या या प्रकल्पात 2007 पासून साठलेल्या कचऱ्याची ही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे उरण शहरातील कचऱ्याचा प्रश्न सध्या तरी मार्गी लागला आहे.